व्हॉट्सअप असेल, वीचॅट असेल किंवा फेसबुक, यातच हल्लीची तरुणाई जगतीय. अगदी खेड्यापाड्यातही या सोशल साईट्सचा चांगलाच बोलबाला आहे. मात्र या सोशल साईट्सचा विधायक कामासाठी कसा वापर करायचा हे पाहायचं असेल तर जरा श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळा गावात डोकावून बघा. या गावात व्हॉट्सअपच्या कृपेनं जलयुक्त शिवाराचं काम सुरू झालंय. गावातून प्रवरेचा कालवा वाहतो, मात्र यावर्षी दुष्काळामुळं कालवा कोरडा पडला आणि गावात पाणीबाणी सुरू झाली. अशात भविष्यात हे दिवस पुन्हा नको म्हणून गावातल्या काही तरुणांनी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं ठरवलं. पण यासाठी त्यांनी शासनाच्या आर्थिक मदतीची वाट पाहिली नाही, तर या तरुणांनी व्हॉट्सअपवर खंडाळा विकास फाउंडेशन ग्रुप तयार केला आणि प्रत्येक सदस्याकडून 1200 रुपये निधी जमा केला. ज्यांना ही रक्कम देणं शक्य झालं नाही त्यांनी यथाशक्ती मदत केली आणि श्रमदानातून गावातील बुजलेल्या ओढ्याचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम सुरू केलं. जवळपास आजच्या घडीला साधारणतः 7 ते 8 लाख रुपये खर्चाचं काम लोकवर्गणीच्या माध्यमातून ह्या खंडाळा सोशल विकास फाउंडेशननं हाती घेतलं आणि ते काम साधारणतः 5 किलोमीटरच्या टप्प्यातलं काम आपण पूर्ण केलेलं आहे. नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करताना त्याच्याजवळचा रस्ताही करून दिल्यानं गावातील शेतकऱ्यांना त्यात मोठा फायदा होणार आहे. शेजारच्या विहिरीसुद्धा कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. आता भविष्यात या कामामुळं आम्हा शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात घडणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मंचच्या विद्यार्थ्यांनी काम चालू केलेलं आहे. प्रत्येक गावात घरातील लोक येऊन बघायला लागले. बघायला लागल्यानंतर सर्वांनी ठरवलं का असं जर झालं तर आपल्या भविष्याकाळात पाण्याची अडचण निर्माण होणार नाही आणि त्यामुळे आपल्या हा सर्वांनी येऊन याला सहमत सगळ्यांनी सहकार्य केलं. एरवी गावकीच्या राजकारणामुळं एकमेकांची तोंडही न पाहणारे गावकरी विकासाच्या कामासाठी मात्र हटकून एकत्र आले आणि नोकरीनिमित्त परगावी गेलेल्या तरुणांनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे एक नवा आदर्श या गावातील तरुणाईनं घालून दिलाय. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.